फ्रेंड्स, तुम्हाला माहित आहे चाटचे खूप प्रकार असतात. त्यातला एक प्रकार म्हणजे पाणीपुरी. हा लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. तर तुम्हाला मी आज घरी पाणीपुरी आणि चटणी आणि रगडा कसा बनवायचा ते मी दाखवणार आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. चला मग आपण त्याचं साहित्य बघूया. प्रथम आपण पाणीपुरीसाठी रगडा तयार करूया. त्यासाठी साहित्य आहे 1/2 किलो सफेद वटाणे, कापलेले बटाट्याचे तुकडे, मीठ आहे आणि हळद. आता आपल्याला वटाणे आणि बटाटे शिजवून घ्यायचे. त्यासाठी मी आता वटाणे आणि बटाटे कुकरला लावणार आहे. तुम्ही बघू शकता कुकरमध्ये वटाणे टाकले. आता बटाटे टाकूया. 1/2 चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि पाणी टाकूया 1 ग्लास. अजून 1 ग्लास मी पाणी टाकत आहे. टोटली मी 2 ग्लास पाणी ओतलं आहे. आता आपल्याला 3 किंवा 4 शिट्या घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता मी असं मिक्स केलं आहे. आता मी शिजायला ठेवत आहे. मी कुकरला रगडा शिजत ठेवला आहे. तोपर्यंत आपण गोड चटणी बनवूया. त्यासाठी मी घेतलं आहे सेंदव मीठ, जिरं पावडर, लाल मिरची पावडर, चाट मसाला. चिंच मी भिजवली आहे गरम पाण्यामध्ये 1/2 तास. खजूर आहे आणि गूळ आहे. चिंच, खजूर, गूळ आता मी मिक्सरला लावणार आहे. आता मिक्सरच्या भांड्यात मी चिंच टाकणार आहे. एक बाउल मी चिंच घेतला आहे आणि हे खजूरसुद्धा मी एक छोटा बाउल घेतला आहे. आणि एक छोटी वाटी मी गूळ घेतला आहे आणि तो पण मी मिक्सरच्या भांड्यात टाकला आहे. तुम्ही बघू शकता. आता हे आपल्याला सगळं वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर, चिंच आणि गूळ टाकलं आहे. थोडं फिरवून थोडं पाणी ओतायचं आपल्याला त्याच्यामध्ये आणि परत वाटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी मस्तपैकी पेस्ट बनवून घेतली आहे. आता ही आपल्याला गाळायची आहे. मी एक बाउल घेतला आहे आणि गाळणी घेतली आहे. आता ही चटणी आपल्याला याच्यात गाळून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला बाउलमध्ये अशी गाळून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही मी कशी करते.
तुम्ही बघू शकता मी गोड चटणी गाळून घेतलेली आहे, याच्यामध्ये खजूर गुळ आणि चिंच आहे। आता ह्या गोड चटणीमध्ये मी मिरची पावडर अर्धा चमचा, चाट मसाला अर्धा चमचा, सेंधव मीठ आहे काळं अर्धा चमचा आणि जिरं पूड हे मिक्स करणार आहे। आपल्याला हे मिक्स करायचं। वाव, मस्त पैकी तुम बघू शकता खूप छानच झाली आहे। आपली गोड चटणी रेडी आहे सुरेख, खूप छान। आपल्याला पाणीपुरीसाठी तिखट पाणी बनवायचं आहे, त्यासाठी मी घेतले दोन पाकळ्या लसूण आहे, आलं आहे, तीन मिरच्या घेतल्यात कापून। जर तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर तुम्ही मिरच्या कमी घेऊ शकता। पाणीपुरी मसाला चाट मसाला आहे, सेंधव मीठ आहे, भाजलेलं जिऱ्याची पावडर आहे, जिरे पावडर आणि लाल मिरची पावडर, आणि इकडे एक बाउल मी कोथिंबीर घेतली आहे आणि पुदिना घेतला आहे। आता आपल्याला हे सर्व मिक्सरला लावायचं आहे। आता मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर टाकायची आपल्याला प्रथम, बघू शकता पुदिना टाकायचा आहे, मिरच्या टाकायच्या आहेत, लसूण टाकायचं आहे आणि आल्याचे तुकडे टाकायचे आहेत। आणि ह्याच्यात प्रथम आपल्याला थोडंच पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला लावायचं आहे। तुम्ही बघू शकता मी मिक्सरला लावून पेस्ट तयार केली आहे, किती छान कलर दिसतो तुम्ही बघा। आता बाउलमध्ये ही पेस्ट काढायची आपल्याला। वाव, खूपच छान। नंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे, मी अजून एक ग्लास याच्यामध्ये पाणी टाकत आहे। वाव, खूपच छान। आता आपल्याला एक बाउल घ्यायचं आहे आणि गाळणी घ्यायचं आहे, आणि हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे। आणि पाणी गाळल्याने याच्यातलं तुम्ही बघू शकता हे राहिलेलं मिश्रण असतं ते वरती येतं आणि पाणी पूर्ण स्मूथ होतो। तुम्ही बघू शकता आपलं पाणी रेडी आहे। आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा चाट मसाला टाकायचा आहे, एक चमचा जिरं पावडर टाकायचं आहे आणि हा पाणीपुरी मसाला आहे तो मी दोन चमचे टाकणार आहे आणि सेंधव मीठ थोडं टाकणार आहे, तुम्ही कमी जास्त टाकू शकता। आणि हे मिक्स करायचं। वाव, किती छान दिसतं तुम्ही बघू शकता आणि कलर पण खूप सुंदर आला आहे। आणि त्याच्यामध्ये आपल्याला आईस क्यूब टाकायचे आहेत।
तुम्ही बघू शकता खूप छान झाले आहे। याचा सुगंध खूप छान येत आहे। आपला पाणी रेडी आहे, मी थोडं टेस्ट करून बघणार आहे। वाव टेस्टी यमी, खूपच छान आहे आणि थंड सुद्धा तुम्ही बघू शकता, खूप टेस्टी झाले। तुम्ही बघू शकता आपले दोन्ही पण गोड चटणी आणि पाणीपुरीचं पाणी दोन्ही रेडी आहेत। वाव तुम्ही बघू शकता दोन्ही कॉम्बिनेशन किती छान दिसत आहेत, खूपच छान। तुम्ही पाहू शकता आपला रगडा पण तयार आहे। मी चार शिट्ट्या घेतल्या, बघू शकता। वाव सुपर, खूपच छान मस्तपैकी शिजल्या। वाव आता आपण रगड्याला फोडणी देऊया। रगडा बनवण्यासाठी आपण साहित्य बघा, रगडा आहे, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, जिरे पावडर, मीठ, तेल आहे, आलं लसूण पेस्ट आहे, कोथिंबीर आहे, टॅमॅटो आणि कांदा। बघू शकता साहित्य। आता आपण फोडणी देऊया। कांदा टाकायचा, कांदा लाल झाला तर एक चमचा मी आलं लसूणची पेस्ट टाकली आहे। टॅमेटो टाकायचे, तुम्ही बघू शकता आपला टॅमेटो पण शिजला आहे। आता ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकूया, कारण आपण अगोदर रगडा शिजवताना हळद टाकली होती। लाल मिरची अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा, आपल्या ह्याच्यात रगडा टाकायचं, मीठ अर्धा चमचा, कारण अगोदर मी मीठ टाकला होता। वाव खूप छान दिसत आहे, बघू शकता तुम्ही, बघू शकता आपला आता रगडा मस्तपैकी शिजला आहे, खूपच छान दिसत आहे आणि वास पण खूप छान येत आहे। त्याच्यावर कोथिंबीर टाकूया। वाव खूप छान, आता आपला रगडा रेडी झालेला आहे। तुम्ही बघू शकता आपली पाणीपुरी तयार झालेली आहे। पाणीपुरीचं पाणी आहे, पुऱ्या आहेत, रगडा आहे आणि गोड चटणी आहे। आपली पाणीपुरी रेडी आहे, आता मी खाते, खाऊन दाखवते।
वाव खूपच छान झाली आहे, अप्रतिम टेस्टी, पाणी सुद्धा खूप छान झालं आहे, चटणी सुद्धा छान झाली आहे, गगळा सुद्धा छान झाले आहे. तुम्ही पण अशीच घरी ट्राय करा, पण आता सध्या लॉकडाऊन झालं, आपण बाहेर जाऊ शकत नाही, म्हणून घरी केलेली पाणीपुरी टेस्टी असते आणि सेफ पण असते. मग मंडळी, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला तुम्ही लाईक आणि कमेंट्स करा, आणि माझं चॅनल भारती घर त्याच्यावर तुम्ही सबस्क्राईब करा. थँक्यू.